मोताळा तहसीलदार वैभव पिलारे यांच्या विरोधात गेल्या काही दिवसांपूर्वी सर्वपक्षीय नेत्यांनी त्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न निर्माण केला होता. तसंच सर्वपक्षीय नेत्यांकडून या ठिकाणी आंदोलनही करण्यात आलं होतं. या आंदोलनामध्ये सर्वपक्षीय नेत्यांकडून तहसीलदार वैभव पिलारे यांची तात्काळ बदली करावी ही मागणी रेटून धरण्यात आली होती. तरीसुद्धा तहसीलदार वैभव पिलारे यांची बदली न झाल्यामुळे सामाजिक कार्यकर्ते संतोष मेढे यांनी आमरण उपोषण सुरू केलं असून जोपर्यंत वैभव पिलारे यांची बदली होत नाही तोवर उपोषण सोडणार नाही अशा प्रकारचा पवित्रा संतोष मेढे यांनी घेतलाय. मोताळा तहसीलचे तहसीलदार वैभव पिलारे यांची मोताळा तालुक्यात इतकी मनमानी चालू आहे की हद्दच्या पार. त्यांनी दिवसा ट्रॅक्टर पकडणे, रात्री सोडून देणे, आर्थिक देवाणघेवाण करून सोडून देणे, तलाठी मंडळ अधिकारी स्थानिक कर्मचारी यांच्या त्रासाला खूप वैतागले आहे. तरी यांची त्वरित बदली करण्यात यावी त्याकरता मी आजपासून अमर उपोषण सुरू केलं आहे. जोपर्यंत त्यांची बदली होणार नाही तोपर्यंत मी अमर उपोषण सोडणार नाही. आपल्या विरोधामध्ये या ठिकाणी उपोषण सुरू आहे, काय आपली प्रतिक्रिया त्याच्यावरती, काय त्यांनी आरोप केलेले आहे आपल्या? श्री संतोष मेढे यांनी जे उपोषण केलेलं आहे तर मी त्यांना पहिल्यांदा अशी विनंती करतो की त्यांचं वैयक्तिक काम जे तटलेलं असेल तर त्यांनी माझ्याशी प्रत्यक्ष संपर्क साधावा, त्याप्रमाणे मी त्यांचं काम पूर्ण करून देतो. आणि मी यापूर्वीही प्रसिद्धीपत्रकाद्वारे आणि माझ्या कार्यालयाच्या बाहेर प्रसिद्धीपत्रक लावलेलं आहे त्यामध्ये सुद्धा नमूद केलेलं आहे की जे नागरिकांची कामं तटलेली असतील त्यांनी व्यक्तिशः माझ्याशी संपर्क साधावा किंवा माननीय उपविभागीय अधिकारी मोताळा यांच्याशी संपर्क साधावा. यामध्ये जनतेची प्रलंबित कामे पूर्ण करून देण्याची जबाबदारी माझी राहील. तरी मी संतोष मेंढे यांना पुन्हा एकदा सांगू इच्छितो आपल्यामार्फत की त्यांनी आपण केलेलं अमरण उपोषण थांबवावे ही तहसील प्रशासनातर्फे विनंती आहे. सर, त्यांचा असा आरोप आहे की तुम्ही जे लोक येतात सर्वसामान्य म्हणजे कार्यकर्ते किंवा कोणी त्यांना उद्धट पद्धतीने आपण बोलचाल करतो तशी त्यांची आहे. आता यामध्ये त्यांनी जो आरोप केलेला आहे तो बिनबुडाचा आहे आणि त्याला कोणताही पुरावा नाही. इथे येणाऱ्या नागरिकांना अत्यंत सन्मानजनक सौजन्याचीच वागणूक देण्यात येते. आणि त्याचा दुसरा आरोप असा आहे सर, पहिले पुनर्गुण देऊ, त्यांचा दुसरा असा आरोप आहे की आपण जे ट्रॉल्या वगैरे पकडल्या जातात त्या सकाळी पकडल्या जातात आणि रात्रीला सोडून दिल्या जातात असा त्यांचा एक आरोप आहे. तर म्हणजे हा पैशाचा देवाणघेवाण केल्याशिवाय असा व्यवहार होत नाही असा त्यांचा आरोप आहे. त्यांनीच काय हा आरोप पूर्णपणे बिनबुडाचा आहे. ज्या काही कारवाया झालेल्या आहेत त्या संपूर्णपणे त्याची नोंद तहसील प्रशासनामध्ये आहे आणि ज्या ज्या गाड्यावर दंड लावलेला आहे आणि त्यांचा दंड वसूल करूनच आपण त्या गाड्या सोडत आहे तर त्यांची ही गैरसमजूत झालेली आहे. त्यांनी इथं कार्यालयात यावे आणि त्या पद्धतीची कागदपत्रं त्यांना उपलब्ध करून दिली जातील आणि मग त्यांनी आमच्यावर आरोप करावे असे बिनबुडाचे आरोप करू नये.